चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन 9 मध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी 9 उदय 5वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण संख्यांचा चढता उतरता क्रम व तुलना हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महाविजन 9 मध्ये ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी 9 उदय 5वी स्कॉलरशिप 8वी NMMC या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाची तासिका आम्ही घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या, मी तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन. विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे तो आपण अभ्यासूया. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, आजचा घटक काय आहे, संख्यांचा चढता उतरता क्रम व तुलना. त्यातील पहिला प्रश्न काय आहे, पहिला प्रश्न, पुढील संख्यांचा योग्य उतरता क्रम लावा. इथं 4 संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे, उतरता क्रम लावायचे. कसा क्रम लावायचा आहे, उतरता क्रम लावायचे. म्हणजे उतरता क्रम लावायचा म्हणजे नेमकं आपल्याला काय करावं लागेल आता, तर उतरता म्हणजे अगोदर सर्वात मोठी संख्या जी आहे ती घ्यावी लागेल, त्यानंतर आपल्याला त्यापेक्षा थोडी लहान, त्यापेक्षा थोडी लहान. चला उतरता क्रम, आता दिलेल्या संख्या काय काय आहेत, 44,045 88,085 आणि 80,088 आणि 88,800. मग आता उतरता क्रम लावायचा म्हणजे सर्वात अगोदर मोठी संख्या घ्यायची. मग आता यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, हे 44,000 आहे, 88,000 आहे, हे 80,000 आहे आणि हे 88. मग आता हे 2 88,000 आहेत, मग आता हे 88,085 आणि 88,800 आहे, म्हणजे काय येईल, ही सर्वात अगोदर ही संख्या येईल, कोणती, 88,800. त्यापेक्षा थोडी लहान हे परत 88,085 आहे, मग ही येईल आपल्याला, मग त्याच्यानंतर काय येईल, 88,085. आणि आता राहिल्या कोणत्या, 40,000 आणि 80,000. मग आता त्यानंतर कोणती येईल, 80,088. 80,088 आणि त्यानंतर 44,045. त्यानंतर काय येईल, 44,045. मग हा काय झाला, या दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम झाला. काय झाला, दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम झाला. आलं लक्षात, 88,800, 88,085, 80,088 आणि 44,045. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. जर तुम्हाला एखाद्या वेळेस बरोबर दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा, ॲडव्हान्समध्ये जा, सेटिंगमध्ये जाऊन ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी 720 पी करा, तुम्हाला दिसायला लागेल. चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी, 48,528 48,852 48,258 48,058 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावरील संख्या कोणती, पहा. या ठिकाणी आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत. या संख्या जर आपण उतरत्या क्रमाने लावल्या तर तिसऱ्या क्रमांकावरील संख्या आपल्याला ओळखायची आहे, किंवा आपलं जे उत्तर आहे ते तिसऱ्या क्रमांकावर आहे. छान, चला नेहा मार्कड आयस्कर, उत्तर आपल्याला उतरता क्रम लावायचे आणि मग ते उतरता क्रम लावल्याच्या नंतर तिसऱ्या क्रमांकावरील आपल्याला संख्या शोधायची.
मग उतरता क्रम म्हणजे वरच्या सरकत सर्वात मोठी संख्या हे 48,000 48,000 48,000 सर्व संख्या काय आहेत 48,000 आहेत माझा शतकस्थानचा अंक बघा या ठिकाणी 48,528 आहे या ठिकाणी 48,852 आहे या ठिकाणी 48,200 आहे आणि 48,058 आहे मग मोठी कोणती आहे तर 48,852 ही जी संख्या आहे ही कशी आहे दिलेल्या संख्येपैकी सर्वात मोठी आहे त्यानंतर 48,500 200 आणि इथं शतकस्थानी शून्य म्हणजे काय येईल 48,528 ही दोन नंबरला येईल त्यानंतर तीन नंबरला 48,258 आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे तिसऱ्या क्रमांकावरील संख्या शोधायची होती हा पहिला दुसरा तिसरा तरी पण आपण हा उतरता क्रम पूर्ण करू आता राहिली कोणती 48,058 म्हणजे उतरता क्रम कसा झाला 48,852 48,528 48,258 आणि 48,058 चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे मग आपल्याला काय आहे तिसऱ्या क्रमांकावरील संख्या आपलं उत्तर काय येणार तिसऱ्या क्रमांकावरील संख्या जी आहे ते आपलं काय येणार उत्तर येणार काय आहे मग तिसऱ्या क्रमांकावरील संख्या ही आहे 48,258 आपलं हे उत्तर आहे आलं का लक्षात काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही खूप सोपे प्रश्न आहे बरोबर आहे चला त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न 67,854 68,754 65,478 67,485 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास कोणत्या क्रमाने लावल्यास चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लावायच्या कोणत्या क्रमाने चढता क्रम आणि मग चढत्या क्रमाने लावल्याच्या नंतर पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची आपल्याला त्या ठिकाणी बेरीज करायची आता चढता क्रम म्हणजे अगोदर सर्वात लहान संख्या येणार बरोबर आहे उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी येणार आता चढत्या क्रमाने लावल्यास सर्वात लहान संख्या कोणती आहे या ठिकाणी 67,854 हे 68,000 65,000 आणि 67,000 म्हणजे 67, 68, 67 मग 65,000 सर्वात लहान कोणती झाली ही झाली 65,000 बरोबर आहे 65,478 ही काय झाली सर्वात लहान चढता क्रम लावायचे म्हणजे सर्वात लहान अगोदर त्यापेक्षा थोडी मोठी ही 67 आहे ही 67 आहे ही 68 मग 67,000 दोन आहेत शतकस्थानी इथं 8 आहे इथं 4 आहे माझं ह्याच्यापेक्षा मोठी काय येईल 67,485 त्यानंतर या ठिकाणी आता 67,000 राहिले आणि 68,000 मग आता यानंतर काय येईल 67,854 आणि त्यानंतर 68,754 आलं लक्षात मग पुढं काय म्हणते आपल्याला पहिल्या कोणत्या कोणती आहे संख्या ही आहे पहिली आणि शेवटच्या संख्यांची बेरीज किती पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज म्हणजे 65,478 अधिक 68,754 ह्याची बेरीज 8 × 4 = 12 2 × 7 = 1 8 × 4 = 2 × 7 = 1 7 × 5 = 12 × 1 = 3 7 × 4 = 11 × 1 = 2 × 1 8 × 5 = 13 × 1 = 14 × 4 = 1 6 × 6 = 12 × 1 = 13 134,232 134,232 हे काय आलं आपलं उत्तर आलेलं आहे आपलं उत्तर काय आलेलं आहे 134,232 आलं का लक्षात काय अवघड आहे का हो काहीच अवघड नाही ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे
पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेली आहे दोन। त्या एका संख्येमध्ये पहिल्या संख्येमध्ये अंकाच्या ऐवजी एक स्टार वापरलेला आहे, 682*77 पेक्षा मोठी आहे, कुणापेक्षा 682378, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला या 682378 पेक्षा ही संख्या काय आहे? मोठी आहे। ही संख्या काय आहे? मोठी आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणते? स्टार दिलेला आहे। मग आता इथे स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल? कोणता अंक असेल? पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4, तर कोणता अंक असेल इथं? तर इथं काय दिलंय पहा, हे 68,682,000, इथंही काय आहे? 682,000। एकक आणि दशक स्थानचा जो अंक आहे इथं काय आहे? 78 आहे। एकक आणि दशक स्थानचा अंक म्हणून काय झाले? 78। इथं काय आहे? 77। मग आता हे दशक स्थानचा अंक जो आहे तो सारखाच आहे, पण एकक स्थानचा अंक या संख्येपेक्षा लहान आहे, पण ही संख्या मोठी आहे। मग आपल्याला शतक स्थानच्या अंक काय आहे? 3। त्यापेक्षा इथं मोठा अंक पाहिजे, म्हणजे इथं काय येईल? 682477 ही संख्या मोठी आहे। कोणापेक्षा? 682378 पेक्षा। कोणापेक्षा मोठी आहे ती? 682378 पेक्षा मोठी आहे। 682,000 म्हणजे आपल्याला उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक 4। आलं लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। चला लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक करा। नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, आणि इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन असेल किंवा लाईव्ह तास काय असेल त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्रांना या लिंक जास्तीत जास्त शेअर करत चला, जेणेकरून त्यांना पण मोफत मार्गदर्शनाचा लाभ मिळेल व येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्यांचा लाभ होईल। लाईक शेअर अँड सबस्क्राईब। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न ८,08,088 एक रिकामी चौकट आहे, त्याच्या पुढची संख्या 808,880 या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणते चिन्ह येईल? चला या ठिकाणी आपल्याला पर्याय द्यायचे आहेत किंवा आपल्याला पर्याय न देता सुद्धा या ठिकाणी करता येतं। बरोबरचं चिन्ह आहे, पेक्षा मोठं, पेक्षा लहान, पुढील पैकी कोणते चिन्ह येईल? पहा का आहे संख्या 808,088। या ठिकाणी एक रिकामी चौकट आहे, त्याच्यानंतर काय दिले? 808,880। इथं आता 808,000, इथंही 808,000 हे बरोबर आहे, मग इथं फक्त 88 आणि इथं 880 आहे। आता इथं चिन्ह काय येईल? या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे, म्हणजे पेक्षा मोठी, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक 3। 808,088 पेक्षा 808,880 ही संख्या काय आहे? मोठी आहे। उत्तर काय येईल आपलं? या रिकाम्या चौकटीमध्ये काय येईल? पेक्षा मोठं हे चिन्ह येईल, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक 3। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला। लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न सोपे आहेत,
स्पष्टीकरण देते वेळी समोर लक्ष देत चला। चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, चौतीस हजार आठशे बहत्तर, चौतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी, चौतीस हजार आठशे सत्तावीस व चौतीस हजार दोनशे अठ्याहत्तर या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती। पहा दिलेल्या संख्या काय म्हणतंय, चढत्या क्रमाने लावायच्या, लावल्याच्या नंतर पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक किती, पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक आपल्याला या ठिकाणी काढायचे। मग चढता क्रम कोणता क्रमाने लावायचे, चढत्या क्रमाने। चढता क्रम म्हणजे कसा, जसा आपण पायऱ्या चढतो, अगोदर लहान पायरी असते, त्याच्यापेक्षा थोडी मोठी असते, मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी असते, मग चढता म्हणजे सर्वात अगोदर लहान। मग आता लहान काय आहे, तर चौतीस हजार चौतीस हजार चौतीस हजार, चारही संख्येमध्ये चौतीस हजार आहे। त्याच्यानंतर शतकस्थानचा अंक जर बघितला तर इथं आठ आहे, इथं दोन आहे, इथं आठ आहे, इथं दोन आहे। मग आता आठपेक्षा दोन लहान आहे, आपल्याला लहान संख्या, मग चौतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी आणि इथंही चौतीस हजार दोनशे अठ्याहत्तर आहे। मग आता चौतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी आणि चौतीस हजार दोनशे अठ्याहत्तर ह्याच्यामध्ये लहान कोणती आहे, तर चौतीस हजार दोनशे अठ्याहत्तर ही लहान आहे। मग त्यापेक्षा थोडी मोठी कोणती येईल, चौतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी, चौतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी। मग आता त्यापेक्षा मोठी चौतीस हजार आठशे बहात्तर आहे, चौतीस हजार आठशे सत्तावीस आहे। मग ह्या बहात्तरपेक्षा सत्तावीस लहान आहे, मग काय येईल, चौतीस हजार आठशे सत्तावीस क्वामा चौतीस हजार आठशे बहात्तर ही झाली शेवटची संख्या। मग प्रश्नामध्ये पुढे काय म्हणलेलं आहे आपल्याला, पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक किती। पहिली संख्या चौतीस हजार दोनशे अठ्याहत्तर, शेवटची संख्या चौतीस हजार आठशे बहात्तर, मग फरक म्हणजे वजाबाकी करा। फरक बरोबर चौतीस हजार आठशे बहात्तर वजा चौतीस हजार दोनशे अठ्याहत्तर वजा चौतीस हजार दोनशे अठ्याहत्तर, वजाबाकी करा। दोन मधून आठ जात नाही, इथला हातचा इथं घ्या, बारा झाले, बारा मधून आठ गेले चार राहिले, इथं राहिले सहा, सहा मधून सात जात नाही, इथला हातचा इथं घ्या, सोळा झाले, सोळा मधून सात गेले नऊ राहिले, इथं राहिले सात, सात मधून दोन गेले पाच राहिले, शून्य शून्य, उत्तर काय आलं, पाचशे चौऱ्याण्णव। पहिल्या आणि शेवटच्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे, पाचशे चौऱ्याण्णवचा फरक आहे। मग उत्तर काय आलं आपलं, पाचशे चौऱ्याण्णव हे उत्तर आलेलं आहे। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्याने लिहून घेत चला। चला वट्टमवार, दिवेकर, सोनोने, शेख, आहिरे, बचाटे, मुलानी, गायकवाड, छान, दळवी, चव्हाण, अमन कुलकर्णी, सय्यद पाटील, श्वेता, चला छान, युवराज डमरे, चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन। आदिती बेलुरे, बोबडे, शेरीकर, चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, अठ्ठ्याण्णव हजार सातशे पासष्ट, अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर, अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सदुसष्ट, अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहात्तर या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटच्या संख्येतील शतकस्थानचा अंक कोणता। पहा या संख्या आपल्याला काय करायच्या आहेत, उतरत्या क्रमाने लावायचे, दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लावायचे, ती लावल्याच्या नंतर शेवटची जी संख्या आहे त्या संख्येतील शतकस्थानचा अंक कोणता। या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचे आणि उतरत्या क्रमाने लावल्याच्या नंतर शेवटच्या संख्येतील शतकस्थानचा अंक आपल्याला शोधायचा आहे। मग आता उतरत्या क्रमाने लावायच्या म्हणजे सर्वात अगोदर मोठी संख्या घ्यावी लागेल, सर्व संख्या अठ्ठ्याण्णव हजाराच आहेत, शतकस्थानचा अंक जर पाहिला तर इथं सात आहे, सहा, पाच आणि पाच। मग आता मोठी कोणती झाली, शतकस्थानचा अंक सात असलेला, म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार सातशे पासष्ट ही सर्वात मोठी आहे। त्यानंतर अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पंच्याहत्तर,
आता या ठिकाणी शतकस्थानी दोन्ही अंक सारखा आहे, मग दशकस्थानचा अंक बघा, इथं 6 आहे इथं 7 आहे, म्हणजे ही काय 98567 आहे 98576 आहे, मग या दोन्हीपैकी मोठी कोणती झाली 98576 कॉमा 98567। मग आता काय म्हणते शेवटच्या संख्येतील शतकस्थानचा अंक, आता शेवटची संख्या कोणती आहे ही आहे, मग याचा शतकस्थानचा अंक कोणता आहे, हा शतकस्थानी आहे, का आहे शतकस्थानी 5, उत्तर काय येईल 5, आलं का लक्षात, शतकस्थानचा अंक का आला 5 आला। शतकस्थानचा अंक बरोबर 5, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्याने लिहून घेत, चला चला नेहा, युवराज, वैष्णवी, शांभवी, मार्कड, कुलकर्णी, अमन, मानसी, दुर्गा, सोनोने, मोरे, पाटील, खरमटे, मुंदे, छान बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे, ज्यांचं आलंय त्यांनी लिहून घेत, चला लिहायला वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढा। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाच अंकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती, पा पाच अंकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती, पाच अंकी सर्वात मोठ्या आणि पाच अंकी सर्वात लहान, पा पाच अंकी सर्वात मोठी संख्या, विद्यार्थी मित्रांनो मोठी मोठ्यात मोठी संख्या म्हणल्याच्या नंतर काय, किती अंकी विचारले आहे, पाच अंकी, मग पाच वेळेस 9 लिहा, 1 2 3 4 5, पाच वेळेस काय करायचं 9 लिहायचं मोठ्यात मोठी संख्या म्हणल्यानंतर, त्यानंतर पाच अंकी लहान संख्या, सर्वात लहान संख्या, आता किती अंकी विचारले आहे, पाच अंकी, मग काय करायचं सर्वात अगोदर 1 लिहायचं, आता 5 मधून 1 गेला किती अंक राहिले 4, राहिलेले 4 अंक 0 देऊन टाकायचं, म्हणजे 5 अंकी मोठी संख्या काय मिळाली आपल्याला 99999, 5 अंकी लहान संख्या काय मिळाली 10000, या संख्येतील फरक म्हणजे त्यांची वजाबाकी, वजाबाकी करा 9 मधून 0 गेले 9 राहिले, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9 राहिले आणि 9 मधून 1 गेला 8 राहिले, म्हणजे 89999, 89999 उत्तर काय आलं आपलं 89999, बऱ्याच विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, कुलकर्णी, पाटील, युवराज, श्रेया, बेलुरे, चेके, जावरे, मोरे, शेरीकर, सोनोने, आदिती, स्वामी अनिल, रुद्रा चव्हाण, मुलानी, शेरीकर, गायकवाड, मेटे, बचाटे, दिवेकर, सूर्यवंशी, छान छान। त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे पुढचा प्रश्न, 6 अंकी सर्वात लहान संख्या व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती, 6 अंकी किती अंकी, 6 अंकी सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती, 6 अंकी सर्वात लहान संख्या, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या, काय मग 6 वेळेस 9 लिहायचं, 1 2 3 4 5 6, काय झाली संख्या 999999, 999999 ही झाली 6 अंकी मोठी संख्या, बरोबर आहे।
त्यानंतर सहा अंकी लहान संख्या, सहा अंकी लहान संख्या, आता सहा अंकी लहान संख्या वर लिहिल्यासारखंच एक काढा, एक लिहा सर्वप्रथम, राहिले पाच अंक, पाच अंक राहिलेले काय करा, शून्य देऊन टाका। मग आता ही यांची पुढे काय म्हणते, बेरीज करा, बेरीज करा, काय येईल बेरीज, नऊ नऊ, शून्य आणि नऊ नऊ, नऊ नऊ, नऊ आणि एक दहा, म्हणजे काय आलं, 10,99,999। उत्तर काय आलं आपलं, 10,99,999। उत्तर काय आलं, 10,99,999 हे उत्तर आलं। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला विद्यार्थी मित्रांनो पहा, लाईव्ह तासिकेला किती विद्यार्थी आहेत आणि लाईक किती आहेत, लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला चव्हाण, आदिती, शिंदे, मार्कड, सूर्यवंशी, स्वामी, गोसावी, सानप, बालासाहेब, डमरे, गायकवाड, युवराज, रुद्रा, चेके, संभाळे, बेलुरे, दुर्गा, मार्कड, मुलानी। चला छान, बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेलं आहे, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। नेहा, चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पल्लवी आहिरे, शिंदे, शेरीकर, पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यातील फरक किती। सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यातील फरक किती, का अवघड आहे का हो, प्रश्न काहीच अवघड नाही। सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणते, मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या, सहा वेळेस नऊ लिहा, एक दोन तीन चार पाच सहा, काही 99,99,999, सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या। पुन्हा काय म्हणते, पाच अंकी लहान संख्या यातील फरक किती, मग पाच अंकी लहानात लहान संख्या पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे, एक लिहा, पाच वेळेस म्हणते म्हणजे हे चार वेळेस अगोदर शून्य द्यावं लागेल, एक दोन तीन चार, आणि इथं काय येईल, एक येईल, इथं काय येईल, एक येईल, म्हणजे काय आहे, 10,000। पाच अंकी लहान संख्या कोणती आहे, 10,000, यांची वजाबाकी करायची म्हणते, आणि सहा अंकी मोठी संख्या 9,99,999, वजाबाकी करा, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, या 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 1 गेला 8, आणि 9 जसे असत तसं, म्हणजे उत्तर आपलं काय येईल, 9,89,999, 9,89,999 हे आपलं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला धस, पाटील, नेहा, बनसोडे, शेरीकर, आदिती, मुलानी, आहिरे, चव्हाण, चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे, प्रश्न अवघड नाहीत विद्यार्थी मित्रांनो। चला लाईक करायला नसेल तर लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा,
म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल ते सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी, सात अंकी मोठ्यात मोठी संख्या व सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील फरक किती. सात अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील फरक किती. प्रश्न सोपा आहे. मोठ्यात मोठी संख्या म्हणल्याच्यानंतर तुम्हाला सांगितले काय करायचं, किती अंकी, सात अंकी. हे सात अंकी मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या. सात अंकी मोठ्यात मोठी संख्या काय आहे, सात वेळेस नऊ लिहायचे, एक दोन तीन चार पाच सहा सात, एक दोन तीन चार पाच सहा सात. मग काय होईल, नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव. सात अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव. मग सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील फरक किती. सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या किती, सहा अंकी म्हणजे सहा वेळेस नऊ लिहा. एक दोन तीन चार पाच सहा, ही संख्या काय झाली, नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव. या दोन्हीतील फरक विचारलेला आहे, म्हणजे या नऊ मधून नऊ गेले शून्य राहिले, या नऊ मधून नऊ गेले शून्य राहिले, या नऊ मधून नऊ गेले शून्य, नऊ नऊ गेले शून्य, नऊ नऊ गेले शून्य, नऊ शून्य आणि हे काय राहिलं, नऊ. म्हणजे उत्तर काय आलं, नऊ नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मधून नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव गेलं, म्हणजे उत्तर काय राहिलं, नव्वद लक्ष, एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दशलक्ष. उत्तर काय आलं आपलं, नव्वद लक्ष. उत्तर काय आलं आपलं, नव्वद लक्ष. हे उत्तर आलेलं आहे, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 12. तीन अंकी एकूण संख्या किती, तीन अंकी एकूण संख्या किती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्याही म्हणजे कितीही अंकी एकूण संख्या विचारलं तर काय करायचं, आपल्याला किती अंकी विचारलेले आहे या ठिकाणी, तीन अंकी विचारलेले आहे. मग तीन अंकी आपल्याला जर समजा माहित नसेल तर काय करायचं, तीन अंकी मोठी संख्या, तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या काय आहे. तीन वेळेस नऊ म्हणजे नऊशे नव्याण्णव, म्हणजे काय आहे, नऊशे नव्याण्णव. आलं लक्षात. मग आता ह्याच्यातून काय करायचं, दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करा. मोठ्यात मोठी संख्या वजा करा दोन अंकी, काय आहे, दोन वेळेस नऊ नव्याण्णव. वजा बाकी करा शून्य शून्य, नऊ मधून नऊ गेले शून्य, नऊ मधून नऊ गेले शून्य आणि नऊ जसं असत तसं. मग तीन अंकी एकूण संख्या किती येतात, नऊशे. तीन अंकी एकूण संख्या किती येतात, नऊशे. आता तीन अंकी संख्या कुठून कुठपर्यंत आहेत, शंभर ते नऊशे नव्याण्णव. या नऊशे नव्याण्णवच्या जर पुढं आपण जर गेलो तर काय होतं, हजार होतं, म्हणजे ती चार अंकी संख्या होते. मग आता याची जर वजाबाकी केली तर या नऊशे नव्याण्णव मधून शंभरच्या अगोदरची संख्या कोणती आहे, नव्याण्णव. ही नव्याण्णव वजा करा, नऊशे नव्याण्णव मधून नव्याण्णव जर वजा केलं तर काय आलं, नऊशे. अशाही प्रकारे आपल्याला हे करता येतं. आलं का लक्षात, काय अवघड आहे, त्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत.
चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पाच अंकी एकूण संख्या किती आता पाच अंकी एकूण संख्या किती आता पाच अंकी एकूण संख्या आपल्याला कुठून सुरुवात होते आता पाच अंकी एकूण संख्या कुठून दहा हजारापासून दहा हजार ते कुठपर्यंत नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मग आता याची जर आपल्याला ही एकूण संख्या जर काढायची झाली दहा हजार ते नऊ नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव याच्या दरम्यानच्या किंवा पासूनपर्यंतच्या या पाच अंकी संख्या होतात मग आता काय करा याच्या अगोदरची संख्या दहा हजाराच्या अगोदरची कोणती आहे याच्यातून वजा करा म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव वजा नऊ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे हे शून्य 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 आणि हे नऊ तर काय झालं नव्वद हजार एकूण संख्या किती येतात नव्वद हजार एकतर अशा प्रकारे करा किंवा आपल्याला काय विचारलेलं आहे पाच अंकी एकूण संख्या किती मग पाच अंकी मोठी संख्या काढा पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या काय आहे एक दोन तीन चार पाच नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव त्यामधून चार अंकी मोठी संख्या वजा करा चार अंकी मोठी संख्या वजा करा काय आहे चार अंकी मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव वजा बाकी करा हे काय होईल इथं हे चार शून्य येतील आणि नऊ म्हणजे उत्तर काय आलं आपलं तर नव्वद हजार पाच अंकी एकूण संख्या किती येत हो नव्वद हजार आहे किती येतात नव्वद हजार चला मनीष घाटगे पाटील मार्कड परदेशी शिंदे मुलांनो सर किती छान शिकवत आहेत तुम्ही सरांना एक लाईक देण्यासाठी कंजूसपणा करत आहे लाईक करा पटापट असे शिक्षण तुम्हाला मोफत कुठे भेटणार नाही चला धन्यवाद चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे आठ हजार सातशे शहाऐंशी आठ हजार सातशे अठ्ठ्याण्णव आठ हजार नऊशे अडुसष्ट आणि आठ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी या संख्या योग्य क्रमाने लावल्यास दुसऱ्या व चौथ्या स्थानावर येणाऱ्या संख्यापैकी लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे पहा प्रश्न काय म्हणतोय या संख्या योग्य क्रमाने लावल्यास याचा क्रम योग्य लावायचा दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर येणाऱ्या संख्यापैकी लहान संख्या मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे आता योग आपण चढता उतरता हा क्रम पाहिला पण इथं काय झालं योग्य क्रमाने मग आपला योग्य क्रम आपण कसा लावतो कुठल्याही संख्येचा आपल्याला जर समजा हे एक पाच तीन सात चार अशा जर हे अंक दिले याला जर योग्य क्रमाने लावा जर असं जर म्हटलं आपल्याला तर आपण काय करतो सर्वात अगोदर एक घेतो त्याच्यापेक्षा तीन मोठा थोडा चार पाच आणि सात असा आपण याला क्रमाने लावतो आपण बरोबर आहे चला नेहा व्हेरी गुड शरयू तर पहा मग आपल्याला इथं दिलेल्या संख्या योग्य क्रमाने लावायची म्हणजे अगोदर त्याचा काय करावं लागेल जी लहान संख्या आहे ती अगोदर घ्यावी लागेल मग आता लहान कोणती आहे आठ हजार सातशे आठ हजार सातशे आठ हजार नऊशे आठ हजार नऊशे मग आता या नऊशेच्या दोन आहेत सातशेच्या दोन आहेत मग सातशेपैकी एक लहान आठ हजार सातशे शहाऐंशी आठ हजार सातशे अठ्ठ्याण्णव म्हणजे काय आठ हजार सातशे शहाऐंशी ही लहान आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी आठ हजार सातशे अठ्ठ्याण्णव आहे आणि मग आठ हजार नऊशे अडुसष्ट आणि आठ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मग यापैकी काय येईल इथं आठ हजार नऊशे अडुसष्ट आणि त्याच्यानंतर काय येईल आठ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी आठ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी हा काय झाला या संख्यांचा योग्य क्रम झाला मग आता योग्य क्रमाने लावल्यास पुढं काय म्हणते दुसऱ्या
ही दुसऱ्या स्थानावर असलेली आणि चौथ्या स्थानावर असलेल्या येणाऱ्या संख्यापैकी लहान संख्या, आता ही लहान आहे ही मोठी आहे याच्यापेक्षा ही कितीने लहान आहे म्हणते, म्हणजे वजा बाकी करा 8988 वजा 8798, 8 मधून 8 गेले 0 राहिले, 8 मधून 9 जात नाही इथला हातचा इथे घ्या 18 झाले, 18 मधून 9 गेले 9 राहिले, इथे राहिले 8, 8 मधून 7 गेले 1, 8 गेले 0, म्हणजे काय येईल उत्तर आपलं 190 हे काय आलं उत्तर आलेलं आहे, उत्तर काय आलं 190 आलं लक्षात, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला, मार्कर शेख मेटे युवराज घाटगे गायकवाड आदिती जाधव भक्ती दुर्गा अमन, चला छान, चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न, चौवेचाळीस हजार 892 44723 44927 44299 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या व चौथ्या स्थानावर येणाऱ्या संख्यांची बेरीज किती, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर येणाऱ्या संख्यांची बेरीज किती, मग आपल्याला अगोदर काय करा उतरता क्रम लावायचा, आता उतरता क्रम लावायचा म्हणजे काय होईल सर्वात मोठी संख्या अगोदर येईल, आता मोठी संख्या कोणती आहे, या संख्यात सर्व संख्या कशा आहेत हजार आणि दस हजार स्थानी सारखा अंक आहे म्हणजे 44,000 44,000, आता शतकस्थानी पाहिलं तर इथं 8 आहे इथं 7 आहे इथं 9 आहे इथं 2 आहे, मग आता उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी म्हणजे काय येईल अगोदर 44,927 44,927 त्याच्यापेक्षा थोडी लहान 44,892 त्याच्यापेक्षा थोडी लहान 44,723 त्याच्यापेक्षा लहान 44,299 44,299 आलं, मग आपल्याला पुढं काय म्हणतंय उतरत्या क्रमाने लावल्यास, लावल्या उतरत्या क्रमाने दुसऱ्या ही दुसऱ्या स्थानावर आहे व चौथ्या चौथ्या स्थानावर यांची बेरीज किती, म्हणजे 44,892 अधिक 44,299 यांची बेरीज 9 आणि 2 11 1 1 9 9 18 आणि 1 19 9 1 8 आणि 2 10 आणि 1 11 1 1 4 4 8 1 9 4 4 8 म्हणजे 89,191 ही काय झाली यांची बेरीज झाली, यांची बेरीज काय आली 89,191 आलं का लक्षात, काय अवघड आहे हो काहीच अवघड नाही, नेहा बोंडवे पाटील सोनवणे कुलकर्णी मुलानी दिवेकर गायकवाड मारकड गाडगे शरयू दुर्गा अमन पिंगळे बेलुरे शिंदे मोरे, चला छान पुढचा प्रश्न पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करू मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या तुम्हाला तर माहिती आहे पण आणखी एक वेळेस आपण काय करू त्याच थोडस रिव्हिजन घेऊ, एक अंकी मोठ एक अंकी या ठिकाणी आपण काय करू मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी आणि इथं काय करू लहानात लहान लहानात लहान बरोबर आहे, मग आता एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे 9 लहानात लहान संख्या कोणती आहे 1 बरोबर आहे, मग दोन अंकी दोन वेळेस 9 लिहा 99 आणि आता लहानात लहान संख्या म्हणले की 1 लिहा आणि त्याच्यापुढे 10 द्या म्हणजे 1 2 अगोदर 1 लिहा आणि राहिलेले 2 अंकी विचारले 1 वेळेस 1 लिहिलं
राहिलेले अंक शून्य लिहून टाका म्हणजे एक शून्य म्हणजे काय आली लहानात लहान संख्या दहा आली। तीन अंकी मोठ्यात मोठी तीन वेळेस नऊ एक दोन तीन आणि लहानात लहान तीन अंकी विचारले एक लिहा राहिले किती अंक दोन मग दोन शून्य द्या म्हणजे काय आली शंभर। काय आली शंभर। चार अंकी चार वेळेस नऊ म्हणजे काय झाली नऊ हजार नऊशे नव्याण्णव। चार अंकी मोठी संख्या काय झाली नऊ हजार नऊशे नव्याण्णव चार वेळेस नऊ लिहायचं। आणि मग आता चार वेळेस चार अंकी विचारले लहानात लहान एक लिहा सर्वप्रथम चार पैकी एक गेला राहिले किती तीन अंक राहिले राहिलेले अंक शून्य देऊन टाका म्हणजे चार अंकी लहान संख्या काय झाली एक हजार। चार अंकी लहान संख्या काय झाली एक हजार। पाच अंकी तर पाच वेळेस नऊ एक दोन तीन चार पाच मग काय झाली नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव। पाच मोठी संख्या काय झाली नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव। लहान संख्या पाच अंकापैकी एक लिहा सर्वप्रथम राहिले किती अंक चार चार शून्य द्या एक दोन तीन चार म्हणजे ही काय झाली लहान संख्या काय आली दहा हजार। मोठी संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि लहान संख्या दहा हजार आलं। त्यानंतर सहा अंकी तर सहा अंकी म्हणजे सहा वेळेस नऊ एक दोन तीन चार पाच सहा मग आता काय होईल हे नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव। सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव। सहा अंकी लहान संख्या एक लिहा आणि राहिलेले अंक सर्व शून्य द्या एक दोन तीन चार पाच झाले का एकूण सहा अंक मग ही संख्या काय झाली एक लाख। सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि सहा अंकी लहानात लहान संख्या एक लक्ष। मग आता सात अंकी सात वेळेस नऊ लिहायचं एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे काय झालं हे एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव। नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सात अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली। आणि लहानात लहान काय होईल मग दहा लक्ष दहा लक्ष। सात अंकी लहानात लहान संख्या दहा लक्ष मोठ्यात मोठी संख्या काय झाली नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव बरोबर आहे। मग आता आठ अंकी आठ अंकी मोठ्यात मोठी संख्या काय येईल आठ वेळेस नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मग काय झालं एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव। नऊ कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही आठ अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली। आणि आठ अंकी लहानात लहान संख्या ही एक लिहिला राहिले किती सात अंक मग सात शून्य द्या एक दोन तीन चार पाच सहा सात मग काय झाली संख्या एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी एक कोटी। आठ अंकी लहान संख्या काय झाली एक कोटी। मग आता नऊ अंकी नऊ अंकी मोठ्यात मोठी संख्या काय होईल नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे नऊ अंक झाले का दोन दोन चार दोन सहा तीन नऊ नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव। आणि मग लहान संख्या ही एक लिहिला आणि आठ शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ काय झाली एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी दहा कोटी। नऊ अंकी मोठी संख्या काय झाली नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि लहान संख्या झाली दहा कोटी। मग दहा अंकी कारण की आपल्याला जास्तीत जास्त दहा अंकापर्यंतच विचारलं जातं दहा वेळेस नऊ लिहा
म्हणजे 9 अब्ज 99 कोटी 99 लाख 99,999 ये 3 2 5 2 7 2 9 1 10 9 अब्ज 99 कोटी 99 लाख 99,999 मग लहानात लहान 10 अंकी 1 अब्ज ये 9 वेळा 0 द्या 1 च्या पुढे 3 4 5 6 7 8 9 म्हणजे ही काय झाली 1 अब्ज संख्या काय झाली 1 अब्ज अशा प्रकारे आपल्याला लहानात लहान म्हणजे संख्या वाचन करायची गरज नाही 1 अंकी मोठी संख्या म्हटलं की 1 वेळेस 9 लिहा 2 अंकी मोठी संख्या म्हटलं 2 वेळेस 9 लिहा 3 अंकी मोठी संख्या म्हटलं 3 वेळेस 9 लिहा आलं का लक्षात मग आता आपल्याला एकूण संख्या पहा 1 अंकी एकूण संख्या किती येत आहो 9 1 अंकी एकूण संख्या किती येतात 9 1 ते 9 पर्यंतच्या 9 2 अंकी एकूण संख्या किती येतात 90 10 वाढवा घाटगे 100 येत नाही बाळा 2 अंकी एकूण संख्या किती येतात 90 कुठून कुठपर्यंतच्या 10 ते 99 पर्यंत ही 1 ते 9 पर्यंतच्या बरोबर आहे मग 3 अंकी एकूण संख्या 900 3 अंकी एकूण संख्या किती येतात 900 4 अंकी एकूण संख्या 9000 4 अंकी एकूण संख्या किती येतात 9000 5 अंकी एकूण संख्या 90000 5 अंकी एकूण संख्या किती येतात 90000 6 अंकी एकूण संख्या किती येतात 9 लाख 6 अंकी एकूण संख्या किती येतात 9 लाख 7 अंकी एकूण संख्या 90 लाख 7 अंकी एकूण संख्या किती येतात 90 लाख आठ अंकी एकूण संख्या किती येतात 1,00,000,100,0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 00,
नौ अंकी म्हणजे काय झाल्या 90 कोटी आला लक्षात अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी तीन अंकी संख्या जर आपण पाहिल्या तर कुठून कुठपर्यंत येतात 100 ते 999 पर्यंत एकूण किती येतात 900 चार अंकी जर पाहिलं तर 1000 ते 9999 पर्यंत बरोबर आहे चला नेहा बोंडवे छान बाळा व्हेरी गुड जानवी छान तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मोठ्यात मोठी लहानात लहान एकूण संख्या अशा प्रकारे आपल्याला काढायच्या आवड काही नाही पाठांतर करायची काही आवश्यकता नाही आपण अशा प्रकारे काढू शकतो आलं का लक्षात चला लाईक केला नसेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राइब करा सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन आहे ते सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला लाईक करायला विसरू नका उद्याच्या तासिकेमध्ये आपण
सम विषम मूळ जोडमूळ सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या हा भाग आपण अभ्यासणार हा घटक अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो चला 7 वाजलेले आहेत या ठिकाणी थांबूया। जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाइस डे। उन्हात फिरू नका, घरीच रहा, अभ्यास करा, परीक्षा लांब आहे किंवा 20 जुलैला आहे म्हणून निष्काळजीपणा करू नका, अभ्यास करत रहा। परीक्षा 20 जुलैला जरी असेल तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। जे विद्यार्थी 9 वेळेला बसले होते त्यांच्यासाठी तर खूप सुवर्ण संधी आहे बाळांनो, कारण तुमची परीक्षा 9 वेळेची परीक्षा 30 एप्रिलला झालेली आहे। आता त्यावेळेस तुमचा अभ्यास झाला नसेल स्कॉलरशिपच्या परीक्षेचा किंवा शिष्यवृत्ती परीक्षेचा, तर आता तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळालेला आहे। अभ्यास करा, घरी रहा, सुरक्षित रहा, कारण की उन्हामध्ये बाहेर फिरू नका। उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, आजारी पडत आहेत। चला या ठिकाणी थांबूया। जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाइस डे।